नवी मुंबई परिवहन सेवा आता हायटेक सोबतच कॅशलेस होणार आहे नोटाबंदीनंतर सुट्या पैशामुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कार्ड स्वॅप मशीन उपलब्ध करून दिली आहे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परिवहन सेवा लोकाभिमुख बनवण्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यास सुरुवात केलेली आहे सुमारे ऐंशी एसी बसमध्ये ही स्वॅप मशीन लावण्यात आलेली आहे महापालिकेने मोबाईल ॲपसुद्धा सुद्धा तयार केला आहे त्या ॲपच्या मार्फत सुद्धा तिकिटाचे पैसे भरून मोबाईलवर तिकीट मिळवता येईल तसेच शहरातील सर्व लहान मोठ्या बसेस स्थानकांवर बसच्या वेळांबाबत डिजिटल बोर्ड लावण्यात येणार आहेत सर्व ए सी रूट्स सर्व रूट्स आणि सर्व एसी बसेसमध्ये मोबाईल ई तिकिटिंग मोबाईल तिकीटिंग चालू आहे त्याचबरोबर त्या बसेसमध्ये सुद्धा आपण पी ओ एस मशीन पुढच्या आठ दिवसामध्ये पुरवत आहोत आज काही बसेसमध्ये सुरू झालेलं आहे त्या पूर्ण बसेस ए सी बसेसमध्ये पुढच्या आठ दिवसामध्ये प्रत्येक बस ए सी बसमध्ये ओ एस मशीन असतील स्वाईप मशीन असतील जेणेकरून जे पॅसेंजर्स या बसच्या बसच्यामधून प्रवास करतील त्यांना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरता येईल या व्यतिरिक्त जे आपले डेपोज आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपण स्वाईप मशीन किंवा पी ओ एस मशीन ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपले जे पासेस असतील हे रिचार्ज करता येतील आपल्याला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरता येईल सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे